नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेला घरात सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अक्षय तृतीया हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षावर साजरा केला जाणारा सण आहे। शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येच्या 15 दिवसानंतर ज्यामध्ये चंद्र उदय होतो। अक्षय तृतीया शुक्ल पक्षात येते, त्याला अखितीज असेही म्हटले जाते। अक्षया म्हणजे जे कधीच संपत नाही, आणि म्हणूनच असे म्हणतात की ही अक्षय तृतीया अशी तारीख आहे ज्यात शुभेच्छा आणि चांगले फळ कधीच मिटत नाही। या दिवशी केलेले कार्य माणसाच्या जीवनाला कधीही न संपणारे शुभ परिणाम देते। म्हणून असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकते, सद्गुण कर्म आणि दान देखील करते, त्याला त्याचे शुभ फळ अधिक प्रमाणात मिळते आणि शुभ फळाचा प्रभाव कधीच संपत नाही। म्हणूनच अक्षय तृतीया मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। आता आपण पाहूया अक्षय तृतीयेची पूजा कशी करायची। तर अक्षय तृतीया हा सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे। या दिवशी भाविक भगवान विष्णूंची पूजा करतात। स्त्रिया आपल्या आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी उपवास करतात। या दिवशी काही सोप्या पद्धतीने पूजा करून देवाला प्रसन्न केले पाहिजे। या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करून श्री विष्णू आणि मां लक्ष्मीच्या मूर्तीवर अक्षता अर्पित कराव्या। शांत मनाने पांढऱ्या कमळाची फुले किंवा पांढरे गुलाब, धूप, उदबत्ती आणि चंदन इत्यादी साहित्याने पूजा करावी। गहू किंवा सत्तू, काकडी, हरभरा यांचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा। तसेच या दिवशी फळं, भांडी, कपडे, गाय, जमीन, पाण्याने भरलेले घडे, पंखे, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, साखर, हिरव्या भाज्या इत्यादी दान करणे चांगले मानले जाते। या दिवशी सहस्त्रनामाचा जप करावा। सर्वात शेवटी तुळशीला जल अर्पित करावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी। मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे, त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला याचे दान द्यावे। या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी शुभ संयोग आहे, त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात। या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्मयज्ञ, पिंड दान आणि अन्नदान करावे। या दिवशी पाण्याचे मटके दान करावे। तसेच या तिथीला जव, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके, फळदान करणे शुभ ठरेल। या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदक कुंभाचे दान करावे। अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही, त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुण्य मिळते। याने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो। अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात। या हा मुहूर्तावर रोवल्यास वनस्पतींचा क्षय होत नाही। स्त्रियांसाठी तर अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो। चैत्रात बसवलेल्या चैत्र गौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते। त्यानिमित्त त्या हळदी कुंकूही करतात। दानाव्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी खरेदी करून त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं। म्हणून या दिवशी लोक जमीन, जायदाद संबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात। अनेक लोक या दिवशी गृहप्रवेश तसेच मंगळ कार्य करणे शुभ मानले जाते। या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं, कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते। म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे, दान पुण्य करावे, कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात, म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे। तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेची पूजा मी कशी करायची हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं। जरा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया